नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, कोणतेही रोग आजारपण घरात येणार नाही, फक्त रोज हा तोडगा करा, हा उपाय करा। हा तोडगा किंवा हा उपाय एवढा शक्तिशाली, एवढा कारगर आणि एवढा चमत्कारी आहे की नित्य नियमाने दररोज आपण हा तोडगा, हे काम, हे उपाय केले तर आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, राहू केतूचा वास, अनेको दोष, बाधा, नजर दोष हे नष्ट होतात। आणि घरातली नकारात्मकता, वाईट शक्ती, राहूकेतूचा वास नष्ट झाला तर सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते, घरात सगळे लोक समाधानी राहतात, घरात शांतता येते, आरोग्य येते, आनंद येते। म्हणून आपल्याला हा तोडगा दररोज करायचा आहे, एकही दिवस न चुकता करायचा आहे। महिलांनी केला तरी चालेल, पुरुषांनी केला तरी चालेल, सकाळी केला तरी चालेल, संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस केला तरी चालेल, परंतु नित्य नियमाने दररोज तुम्हाला हा उपाय, हा तोडगा करायचा आहे। या उपायाने, या तोडग्याने आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, कोणाची नजर लागली असेल ती नजर, कोणी वाईट आपल्याबद्दल विचार करत असतील ते वाईट विचार, किंवा कोणाची बाधा झाली असेल ते बाधा, सगळं काही या एका तोडग्यामुळे, एका उपायामुळे नष्ट होते। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक पिण्याच्या पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे, शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि ते देवघरात ठेवायचं आहे, अगरबत्तीपासून लांब ठेवायचं, कारण अगरबत्तीमध्ये अनेको केमिकल वापरलेले असतात, याने आपल्याला अनेको आजार होऊ शकतात। म्हणून अगरबत्तीची उदी आपण खायचीसुद्धा नाही आणि पाण्यात टाकून प्यायचीसुद्धा नाही, लांब ठेवायची। त्यानंतर तो ग्लास पाण्याचा मधोमध ठेवायचा आहे, देवघराच्या मधोमध। आणि तुम्हाला तीन वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे, स्वामी समर्थांचा तारक मंत्र बोलायचा आहे, जो की गुगलवर तुम्ही तारक मंत्र टाकला तर मराठीमध्ये तुम्हाला तारक मंत्र मिळेल। तर तारक मंत्र तुम्हाला तीन वेळेस बोलायचा आहे। त्यानंतर स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीतून तुम्हाला तीन वेळेस रामरक्षा वाचायची आहे, तीन वेळेस तारक मंत्र, तीन वेळेस रामरक्षा। हे वाचून झाल्यानंतर आपण जे समोर देवघरात पाणी ठेवलेलं होतं ते पाणी सगळ्यांना, तुमच्या घरात जेवढेही सदस्य असतील तेवढ्यांना थोडे थोडे प्यायला द्यायचे आहे। किंवा मग तुमच्या घरात माठ असेल, पिण्याचे पाणी भरलेले असेल, त्यामध्ये तुम्ही ते मिश्रित करू शकतात, किंवा तुम्ही थोडे थोडे सगळ्यांना हातामध्ये पाणी देऊ शकतात आणि सगळ्या पाण्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल। असा हा तोडगा, असा हा उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे, नित्य नियमाने करायचा आहे, न चुकता करायचा आहे, याने आजारपण, रोग घरातून कायमचे नष्ट होतात। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।